हाय फ्रेंड्स, सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं अनेकांना कठीण होत आहे. दररोजचं पेपरचं पान उघडलं की कोणाच्या तरी अचानक मृत्यूची बातमी आपलं लक्ष वेधून घेते. आपल्या आजूबाजूलाही अशा अनपेक्षित घटना घडतच आहेत. तर आपल्या आयुष्यात आजकाल कुणाचा भरोसा नाही, माणूस आज आहे आणि उद्या नाही, या वाक्याचा वापर सर्रास होत आहे. काय पटतंय ना? तर आजकालच्या खूप साऱ्या लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे असं आपण ऐकतोय. तर आपण आपल्या हार्टची काळजी घ्यायला हवी. आपण आपल्या हार्टची काळजी कशी घ्यायची हे आपण आता जाणून घेऊया. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल लेवल, वजन वाढणे, स्ट्रेस घेणे आणि मद्यपान करणे ही काही कारणं आहेत हार्ट अटॅक येण्याची. तर मग आपण आपल्या हार्टला हेल्दी ठेवण्यासाठी काय करायला हवं? हेल्दी खायला हवं, वजन नियंत्रित ठेवायला हवं, स्वतःला ॲक्टिव्ह ठेवायला हवं, स्मोकिंग टाळलं पाहिजे, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायला पाहिजे, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे आणि स्ट्रेस घ्यायला नकोय. तर आपण हे सगळं कसं करायचं आहे? पहिली गोष्ट, आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी करायला हवं, कारण मिठामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, साखरेचं प्रमाणही आपल्या आहारामध्ये कमी करावं, कारण साखराच्या सेवनामुळे वजन वाढते आणि वजन नियंत्रित नसेल तर हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास होतो. तिसरी गोष्ट, स्वतःला ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे, म्हणजे नियमित व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे. चौथी गोष्ट, हेल्दी खाणं ठेवलं पाहिजे. ते कसं ठेवायचं? तर दही, दही नियमित खाल्ल्यामुळे तुम्हाला मोठे लाभ दिसून येतील. दही शरीराच्या नसांना पोषण देण्याचे काम करते. दह्यात असणारे बॅक्टेरिया आतड्यांमधील गुड बॅक्टेरियांना पोषण देतात आणि शरीरात त्यांची संख्या वाढवतात. यामुळे तुम्ही जे काही खाता ते योग्य प्रकारे पचते. याचा एकंदरीत परिणाम म्हणून रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि हृदयावरचा ताणही कमी होतो. ड्रायफ्रुट्स अँड डेअरी प्रोडक्ट्स. डॉक्टर्स उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला देतात. ड्रायफ्रुट्स हृदयाला पोषण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे दुधापासून बनवलेले पदार्थ. दूध, तूप, पनीर, ताक यांसारखे पदार्थ हृदयाच्या कार्यप्रणालीला सुरळीत राखतात. तर आता पुढे, डाळिंब आणि अननस. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी फळांचे सेवन करणे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे, खास करून डाळिंब आणि अननस. फळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवतात आणि हार्ट हेल्थला हातभार लावतात. या व्यतिरिक्त मध, मधाच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. तर लसूण, लसूण कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात ठेवण्यात मदत करते, तसेही ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते. लेमन म्हणजे लिंबू, लिंबू आपले वेट कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते. हळद, हळद ही आपल्या हार्टसाठी गुणकारी मानली जाते. सो तुम्ही स्वतः तुमच्या हार्टची काळजी घ्या आणि स्टे सेफ, स्टे हेल्दी.